श्री संत शिरोमणी सावतामाळे महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्ताने यशनगर येथील जांभळे परिवाराच्या माध्यमातून सावतामाळे महाराज प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून हरिभक्ती परायण मीराते बोंगे महाराज यांचं गुलालाचं कीर्तन झालं। कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी या अभंगावर विवेचन करण्यात आलं। या कार्यक्रमाच्या आरतीसाठी ज्ञानेश्वर सपाटे, ज्योतिराम चांगभले, पांडुरंग जांभळे, पोपट माळी, अनंत बापू इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते। तर काय करायचं? प्रपंच करत करत परमार्थ करायचंय आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे काय तर आपले हे सावता बाबा। बघा पंढरीचा भाव असं काय आहे का? नाही, पण आपल्या मनामध्ये तो भाव आहे म्हणून जावं बरं का? तसाही काय सगळं सोडून राहू नये माणसं। हळूहळू काय होतं, आपण जर एखादे नियम जर आपण आपल्याला एक सवय लागली की प्रत्येक नियम आपण जर जाऊ देत त्याला काय होते जाऊ देते काय केलं तर कुठे बिघडलं असं म्हणत 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 एक दिवस काय होतं माहितीये का महिलांना, आपल्याला रोजचा स्वयंपाक सुद्धा मुळावर येतो बरं। या कार्यक्रमासाठी टाळकरी म्हणून संत मुक्ताई महिला भजनी मंडळ, संत तुकाराम महाराज महिला भजनी मंडळ, बाबूराव सातारकर महिला भजनी मंडळ उपस्थित होते। हा सोहळा पार पाडण्यासाठी अश्विनी जांभळे, प्रणाली जांभळे, स्वरूपा जांभळे तसंच अनिकेत जांभळे, अतुल जांभळे, संजय केसरे, तुकाराम लोखंडे आदींनी परिश्रम घेतले। संत शिरोमणी श्री संत सावतामाळे महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज जांभळे परिवार, यशनगर परिवार, निराळे वस्ती परिवार यांच्या माध्यमातून आज निराळे वस्ती या ठिकाणी श्री संत सावतामाळे महाराज समाधी सोहळ्याचं गुलालाचं कीर्तन हरिभक्ती परायण गायनाचार्य मीराताई बोंगे महाराज यांचं या ठिकाणी आज कीर्तन गुलालाचं कीर्तन होत आहे। या कीर्तनासाठी निराळे वस्तीतील भजनी मंडळ, जुनी पोलीस लाईनमधील महिला भजनी मंडळ आणि सावतामाळे महाराज भजनी मंडळ या तिन्ही भजनी मंडळाचं या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे। गेली 12 ते 15 वर्ष झालं दरवर्षी हा उत्सव या ठिकाणी या सर्वांच्या माध्यमातून संपन्न होतोय। एकंदरीत लोकांना सावतामाळे महाराज कोण होते, संत हे विभूती कोण होती आणि त्यांनी संसारातून माणसांना काय घ्यायला पाहिजे, संसारातल्या वस्तूंकडे कसं बघितलं पाहिजे अशी शिकवण सावतामाळे महाराजांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्याची जाण करून देणं, त्याची आठवण करून देणं हे एक कर्तव्य समजून आम्ही या ठिकाणी सावतामाळे महाराज समाधी सोहळा साजरा करतोय। या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा संपन्न होतोय। या सर्वांचं पुनश्च एकदा मी आभार मानतो, बोंगे महाराजांचे या ठिकाणी आभार मानतो। धन्यवाद।